हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला ही चिवताई दिसत असेल खूप सुंदर अशी ही चिवताई या फुलांवर बसलेली आहे खूप सुंदर दिसत आहे आणि आज पाऊससुद्धा झालेला आहे त्यामुळे झाडंसुद्धा माझं गार्डनसुद्धा खूप हिरवगार असं झालेलं आहे कारण आधी इकडे पाऊस नव्हता आणि पंधरा दिवसाच्या नंतर इकडे असा भरपूर पाऊस चालू आहे आणि या वातावरणामध्ये आपण खूप सारे कामं करू शकतो म्हणजे आपल्याला जर हिवाळ्यासाठी ज्या कटिंग्स असतात त्या तया तयार करायच्या असतील तर अशा वातावरणामध्ये आपण अशा कटिंग तयार करू शकतो इकडे मी ह्या ज्या कलांचो आहे त्याचे खूप साऱ्या ज्या फांद्या आहेत त्या तोडून घेतलेल्या आहेत कारण त्या आपल्याला लावायच्या आहेत मी इथे अशा प्रकारे लावलेले आहेत त्याचं एक पानसुद्धा आपण लावलं तरी त्याचं लागतं आणि आपल्याला ला, हिवाळ्यामध्ये छान असे याच्यापासून फुलं मिळणार आहेत हे बघा मी कशा प्रकारे पानंसुद्धा याचे लावलेले आहेत आणि हा ग्लाडिया ग्लाडियासुद्धा मी लावलेला आहे कारण खूप सारं रोप माझ्या गार्डनमध्ये मा निघलेला आहे तेसुद्धा मी लावलेलं ला आहे आणि इकडे मधुमालते तर खूप सुंदर अशी फुललेली आहे आणि हिरवगार असं हे गार्डन झालेलं आहे तुम्हाला माझं हे छोटंसं गार्डन आवडत असेल तर प्लीज माझ्या गार्डनला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का खूप गार्डन मी हे तुम्हाला माहीतच आहे की मी आ... लॉकडाऊनमध्ये तयार केलेलं आहे आणि प्रकारे मी या गार्डन तयार करण्यासाठी वेस्ट जास्तीत जास्त वेस्ट पडलेल्या सामानाचाच उपयोग घेतलेला आहे म्हणजे ज्या पिशव्या असतात तेलाच्या कॅनी जे आपल्याकडे खूप सारं जे वेस्ट पडलेलं सामान असतं कूलरचे टप खूप सारं असं सा भरपूर मी इथे जे टोपले असतात त्यांचासुद्धा मी उपयोग घेतलेला आहे ज्या आपण दुर्ड्या असतात त्या ते सुद्धा मी इथे झाडं लावण्यासाठी उपयोग घेतलेला आहे म्हणजे मी जास्तीत जास्त इथे जास्ती वेस्ट पडलेल्या सामानाचाच उपयोग घेऊन हे गार्डन तयार केलेलं आहे आणि जास्त खर् आणि होता असं घरीच प्लांटसुद्धा तयार करते हे बघू शकता मी इकडे शेवंतीचे पूर्ण हे प्लांट आता हिवाळ्यासाठी तयार केलेले आहेत आणि खूप साऱ्या कटिंगसुद्धा मी लावलेल्या आहेत आणि ते सुद्धा आता माझे छान प्रकारे हे बघू शकता किती छान अशा लागलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं हे माझं मी छोटंसं छतावरच माझ्या गार्डन तयार केलेलं आहे माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका